शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध पुसद न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट केला जारी. मराठा क्रांती मुख मोर्चाबाबत शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यवतमाळच्या पुसद न्यायालयाने शिवसेना कार्याध्यक्ष तथा सामनाचे संपादक उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि मुद्रक प्रकाशक राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावला आहे. सामना या वृत्तपत्रात 25 सप्टेंबर 2016 रोजी मराठा क्रांती मुख मोर्चाबाबत वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित झाले. शिवाय सैनिकांच्या मृत्यूबाबत विडंबनात्मक व्यंगचित्र देखील प्रकाशित झाल्यानंतर भावना दुखावल्याने पुसदेथील दत्ता सूर्यवंशी यांनी न्यायालयात खाजगी फिर्याद पत्र दाखल केले होते. त्याची दखल घेऊन पुसद न्यायालयात हे प्रकरण सुरू असून यातील आरोपी हे न्यायालयात तारखेवर जाणून बुजून गैरहजर राहून प्रकरण लांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. करिता आरोपी विरुद्ध वॉरंट आदेश पारित करण्याची मागणी फिर्यादीचे वकील अॅडव्होकेट आशिष देशमुख यांनी केली होती. या युक्तिवादावरून न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व 4 आरोपींविरुद्ध वॉरंट बजावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुसद न्यायालयाच्या वॉरंटमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होणार आहे. रवी राऊत, यवतमाळ. त्या मुख मोर्चाची सर्व जगभर स्तुती झाली. त्यांच्या शिस्तीचं पालन कसं असतं ही पण एक आदर्श त्या मुख मोर्चामधून समाजाने दाखवून दिला. असं असताना शिवसेनेचे जे मुखपत्र सामना यामधील हासोबा नावाच्या एका कार्टूनमध्ये त्यांनी मुख मोर्चाची विडंबना हे मुका मोर्चा, मुका म्हणजे चुंबन, चुंबन घेणारा एकत्र येतात, चुंबन घेण्यासाठी एकत्र येतात असं त्याच्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष एकमेकाचं चुंबन घेताना दाखवलेले आहे. या प्रकाराने आमच्या भावना दुखवल्या गेल्याने आम्ही विद्यमान न्यायालयामध्ये एक त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि ती तक्रारीची दखल घेऊन कोर्टाने त्यांच्याविरुद्ध समन्स काढले. समन्सवरही 22/4/2019 ते हजर नसल्याने कोर्टाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केलेले आहे.